जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या काळे आणि शिंदे टोळी विरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी दोन्ही टोळ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाईसाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव पाठवले होते. या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. शिंदे टोळीचा प्रमुख साहेबा गजानन काळे, विजय गजानन काळे, समाधान गजानन काळे, सर्व राहणार दहिगाव तालुका जिल्हा अहमदनगर, परमेश्वर रविकांत काळे आणि शिवदास रामदास भोसले हे दोघही राहणार घोसपुरी तालुका जिल्हा अहमदनगर, तसेच शिंदे टोळीचा प्रमुख संतोष राघू शिंदे, चंदू भाऊसाहेब घावटे, राजेंद्र बबन ढवळे सर्व राहणार राजापूर तालुका श्रीगोंदा, चेतन काळूराम कदम, सागर विनोद ससाणे दोघही राहणार देवदैठण तालुका श्रीगोंदा, राजू उर्फ राजेंद्र मधुकर उबाळे राहणार कुरुंद तालुका पारनेर आणि शफिक शब्बीर शेख राहणार नारायण गव्हाण तालुका पारनेर यांच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. काळे टोळी विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात 3, दौंड रेल्वे पोलीस ठाण्यात 2, सोनई पोलीस ठाण्यात 1, कोतवाली पोलीस ठाण्यात 1 असे गुन्हे दाखल आहेत. शिंदे टोळी विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात 8, शिरूर पोलीस ठाण्यात 2, सुपा पोलीस ठाण्यात 1 आणि तोफखाना पोलीस ठाण्यात 1 असे गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांविरोधात आगामी काळात देखील मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज पुढे 24, अहमदनगर.